भारतीय जनता पार्टीच्या नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी त्र्यंबकेश्वरच्या पांडुरंग कोरडे यांची नियुक्ती. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी त्र्यंबकेश्वरच्या दांडा लोकसंपर्क असलेल्या पांडुरंग कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडुरंग कोरडे यांच्यावर वारकरी संप्रदायाची छाप आहे. प्रभू त्र्यंबकराज आणि संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांवर निसीम श्रद्धा असलेले कोरडे यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रभू त्र्यंबकराज आणि संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आणि वरिष्ठांच्या प्रेरणेतून मला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी कबीर न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले. जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ज्येष्ठ नेते दिनकर अण्णा पाटील, सुरेश तात गंगापुत्र, कैलास घुले, सुनील अडसरे, श्रीकांत गायधनी, डॉक्टर दिलीप जोशी, लक्ष्मीकांत थेटे, गिरीश जोशी, सुयोग वाडेकर, विष्णू दोबाडे, प्रशांत बागडे, तेजस टेरगे, संतोष भुजंग, सचिन शुक्ल, रामचंद्र गुंड आदी मान्यवरांसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून कोरडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर.